ते फोन करणार आहेत का मला माहीत नाही, आणि उद्धव ठाकरे साहेब फोन घेणार आहेत का त्याविषयी मला माहीत नाही. त्यांचा वारंवार चंद्रकांत पाटील यांच्याकडून महापुरुषांचा अपमान होतो, पण काल हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचं वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. ते कॅमेरासमोर बोलले आहेत आणि जे कॅमेरासमोर बोलले ते अख्ख्या महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे. तर पलटी मारण्यालाही मर्यादा असतात. आपण पलटी मारताना का टोपी फिरवताना आधीची वक्तव्य काय आहेत, लोकांसमोर काय गेलेलं आहे हे त्यांनी पाहायला हवं. अर्थात आमची अपेक्षा एवढीच होती की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान तुमच्याच मंत्रिमंडळातल्या एका सहकाऱ्याने केल्यावर सुद्धा स्वतःला हिंदुहृदय सम्राटांचे वारसदार म्हणून घेणारे अयोध्येत जाऊन राजकीय उत्सव साजरे करणारे आमचीच शिवसेना असं म्हणणारे बाळासाहेबांचा अपमान सहन करणाऱ्यांना आजही आपल्या मांडीला मांडे लावून बसवतात. साधा निषेध केला नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्याबरोबरच्या, हे कसले वारसदार, यांना कोण वारसदार म्हणणार? बाळासाहेबांचा अपमान करणारे हे आजही तुमच्याबरोबर बसत असेल तर तुम्ही खरोखर लाचार, लोचड आणि मिंदे आहात. हे जे महाराष्ट्र म्हणतो आहे त्यात काय चुकलं? आमची मागणी कायम आहे, बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान असता कामा नाही. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 त्यांची टोळी आहे 40 जणांची, हे भूमिका घेणार आहेत का? खुलासे करून चालणार नाही, अजिबात चालणार नाही खुलासे करून. मला माहित नाही, मी महाराष्ट्राविषयी बोलतोय. अहो अशी नाराजी व्यक्त करून काय चालते? ही लाचारी आणि लोचटपणाच आहे ना. नाराजी कशी व्यक्त करताय? ढोंगावर लात मारा बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या. इतर प्रकरणामध्ये नाराजी व्यक्त केलेली चालेल का? फक्त असे अनेक विषय होते. हा लोचटपणा, लाळघोटेपणा, मिंधेपणा आणि फडतूसपणा आहे. बाळासाहेबांचा अपमान तुम्ही सहन करताय आणि मांडीला मांडी लावून बसताय परत बाजूला, हा काय प्रकार? बाळासाहेबांचे वारसदार, शिलेदार, सरदार नाव घेऊ नका बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं. तुम्ही लाज आणली आहेत महाराष्ट्राला. उदय सामान्य कल काय किंवा समर्थन नाही सर. अंजली हतमाने यांनी असं ट्वीट केलेलं आहे, अमित शहाने देखील खडसावलेलं आहे. मला माहित नाही, जाहीर खडसावलाय, मंत्रिमंडळातून काढलाय, या हवेतला गप्पा नकोत आम्हाला. आमची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे, जे स्वतःला शिवसैनिक वगैरे मानतात आणि तसा प्रचार करतात, आम्हीच खरे आम्हीच खरे, ते जे काय असेल ना ते इलेक्शन कमिशनला जाऊन सांगा तुमच्या. ते पण मिंदेच आहे. चंद्रकांत पाटील, हिंमत असेल तर राजीनामा मागा आणि सांगा होय आम्ही खरे शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे पायिक आहोत. नसेल जमत तर तुम्ही स्वतः राजीनामा द्या. होय, माननीय शरद पवार साहेबांबरोबर काल नक्कीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक प्रदीर्घ अशी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आणि चर्चा अत्यंत सकारात्मक झाली, एवढंच मी सांगू शकतो. अनेक विषय चर्चेमध्ये होते. शरद पवार हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी होतो, सुप्रियाताई सुळे होत्या, उद्धवजी आणि शरद पवार साहेबांमध्ये अत्यंत सकारात्मक अशी चर्चा झाल्याचं मी सांगू शकतो. आपल्या हे पहा, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांविषयी तुम्ही दिल्लीला काय कळवता? इथे ऍक्शन घ्या, इथे ऍक्शन घ्या. तुम्ही हे कसले
यूट्यूब ट्विटरवर करताय. नाही काँग्रेसशी आमचा संवाद सुरू आहे. मी स्वतः दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटून अनेक विषयावर चर्चा आहे. त्यानंतर आता के सी वेणुगोपाल महाराष्ट्रातून उद्धवजींना भेटतात, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटतात. हे चांगला डायलॉग असण्याचंच लक्षण आहे ना. नक्कीच आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही आहे, आणि जर मतभेद असतील असं कोणी हवा पसरवत असेल तर तो गैरसमज आहे. तिन्ही पक्षाची आघाडी महाराष्ट्रामध्ये पक्की आणि घट्ट आहे. उद्धव ठाकरे संदर्भात आता तयारीला लागा. अरे आता मी उद्या परवापासून मी स्वतः नागपूरला आहे. 16 सभा आहे. मी 14 स्वतः नागपूरला आहे. काल आमचे विनायक राऊत नागपूरला होते. त्या विदर्भातल्या ऐतिहासिक सभेमध्ये तिन्ही पक्षांचा बरोबरीचा सहभाग असेल. पण अर्थात तिथे मी पाहतोय सुनील केदार आणि काँग्रेसचे सगळे प्रमुख नेते हे पुढाकार घेऊन काम करतात महाविकास आघाडीची सभा यशस्वी होण्यासाठी. कहा गए थे सर? पवार के घर पे गए थे. क्या चर्चा हुई? क्या सारे डिफरेंसेस दूर हो गए हैं? कोई डिफरेंसेस हमारे में नहीं है. कल उद्धव ठाकरे साहब आदरणीय शरद पवार साहब से उनके घर जाकर मिले हैं. लगभग 1.5 घंटा तक चर्चा हुई, बैठक हुई. जो भी बातें हैं महाविकास आघाड़ी के भविष्य के बारे में. तर आपण पाहिलं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केलेली आहे. भविष्याची दिशा ठरवण्यावर यामध्ये चर्चा झाली असल्याचं म्हटलं. जो भी बाते महाविकास आघाडी के भविष्य के बारे में. महाविकास आघाडी का जो आगे का रास्ता है महाराष्ट्र में उसके बारे में खास करके भारतीय जनता पार्टी दिल्ली और महाराष्ट्र में जिस तरह से अपोजिशन के विधायक या नेताओं को ब्लैकमेल कर रही है, ब्लैकमेल ईडी और सीबीआई का दबाव डालकर, उस बारे में भी चर्चा हो गई. और हमने ये तय किया है कि किसी भी हालत में कितना भी दबाव हो, कितनी भी दहशत हो, हम सब एक साथ रहेंगे और चुनाव में एक साथ आगे जाएंगे. और क्या चाहिए सर? इस्तीफे की मांग कर रहे हैं आप? किसका? चंद्रकांत पाटिल. अगर हिंदुदेव सम्राट बाला साहब ठाकरे जी का अपमान कोई महाराष्ट्र का मंत्री करता है और वो मंत्री ऐसे मुख्यमंत्री के नेतृत्व में काम करता है जो अपने आप को बाला साहब के विचारों का वारिस मानता है, हाँ विचारों का सरदार मानता है, तो आप ये कैसे सहन कर सकते हैं? आप उनका इस्तीफा लीजिए. तर आपण म्हणतोय हवेतल्या गप्पा नको असं राऊत पण आलेले आहेत. यासोबतच महाविकास आघाडीमध्ये आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असं सुद्धा त्यांनी स्पष्ट